भरधाव वेगात निघालेल्या माल ट्रक ने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली। या धडकेत कार चालकासह दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे। याच घटनेत 13 जण जखमी झाल्याची घटना सांगोल्याजवळील सांगोला मिरज रोडवरील करांडेवाडी फाट्याजवळ घडली। दरम्यान या अपघातानंतर माल ट्रक चालक हा ट्रक जागेवरच सोडून पळून गेला। मृत व जखमी हे गुलबर्गा जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तरी अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले।